नमस्कार, PMC मराठीच्या प्रातःध्यानामध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी काही झेन स्टोरीज वाचल्या, त्याच्यापैकी एक गोष्ट आज इथे शेअर करणार आहे. थोडीशी मोठी गोष्ट आहे आजची, पण खूप छान गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे ग्रेट वेव्स, म्हणजे मोठ्या लाटा. मेजी एरा, म्हणजे साधारण इसवी सन 1868 ते 1912 काळ. या मेजी एरामध्ये सुरुवातीच्या काळात एक खूप मोठा रेसलर, म्हणजे कुस्तीगीर होऊन गेला. त्याचं नाव होतं ओनामी. ग्रेट वेव्स म्हणजे त्याला मोठ्या लाटा किंवा ग्रेट वेव्स या नावाने सुद्धा तेव्हा ओळखलं जायचं जपानमध्ये. ओनामी हा अफाट, प्रचंड शक्तिशाली आणि कुस्तीबद्दल प्रचंड ज्ञान असलेला असा होता. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याच्या नसानसात कुस्ती भरून राहिली होती. तो त्याच्या सरावाच्या वेळेस त्याच्या गुरूंना सुद्धा हरवत असे, पण लोकांसमोर प्रतिस्पर्ध्याशी लढताना त्याला प्रचंड लाज वाटायची, संकोच वाटायचा. आणि त्याच्यामुळे त्याला जेव्हा सामने असायचे लोकांसमोर, तेव्हा त्याचे शिष्य सुद्धा त्याला हरवायचे किंवा पराभूत करून टाकायचे. आणि ओनामीला या सगळ्याचा प्रचंड त्रास व्हायचा. शेवटी त्यांनी एखाद्या झेन मास्टरची मदत घेण्याचं ठरवलं. आणि नेमकं त्याच दरम्यान जवळच्याच एका मंदिरात हाकुजू नावाचे झेन मास्टर वास्तव्याला आले होते. आणि जेव्हा ओनामीला हे कळतं की हाकुजू नावाचे झेन मास्टर हे जवळच्याच एका देवळात वास्तव्यासाठी आलेले, तेव्हा तो अजिबात वेळ न घालवता त्यांच्याजवळ पोचतो. आणि त्याची जी काही समस्या असते, जो काही त्याचा प्रॉब्लेम असतो लोकांसमोर स्पर्धा करतानाचा, तर तो हाकुजू यांना सांगतो. हाकुजू त्याला म्हणतात की ग्रेट वेव्स असं तुझं नाव आहे ना? हाकुजू त्याला म्हणतात की ग्रेट वेव्स असं तुझं नाव आहे ना, बरोबर? ओनामी म्हणतो हो, अगदी बरोबर. पुढे हाकुजू ओनामीला म्हणतात की तू आज रात्री याच देवळात थांबायचंस आणि अशी कल्पना करायचीस डोळे मिटून, असं इमॅजिन करायचंस की तू मोठ्या लाटा आहेस समुद्राच्या, आणि तू आता तो घाबरट कुस्तीगीर अजिबात नाहीस. तू त्या मोठ्या लाटा आहेस ज्या त्यांच्या समोर आलेलं सगळं काही वाहून नेतात, त्याच्या रस्त्यात आलेलं सगळं गिळंकृत करतात. अशी कल्पना तू करायचीस आणि या धरतीवरचा सगळ्यात मोठा कुस्तीगीर तू होशील निश्चितपणे हे केल्यानंतर. आणि हे सांगून हाकुजू तिथून निघून जातात. ओनामी डोळे मिटून ध्यानासाठी बसतो आणि स्वतःला मोठ्या लाटांमध्ये इमॅजिन करायला लागतो. म्हणजे तो हे फील करायला लागतो की मी मोठ्या मोठ्या लाटा आहे समुद्राच्या. त्याच्या मनात इतर अनेक विचार येत असतात, जात असतात. हळूहळू तो स्वतः मोठ्या लाटा असण्याच्या जाणीवेत जायला लागतो. तो फील करायला लागतो की मी समुद्राच्या मोठ्या मोठ्या लाटा आहे. आणि जसजशी रात्र वाढायला लागते, तसतशा त्या लाटा मोठ्या मोठ्या होत जातात. त्या लाटा फुलदाणीतली फुलं जी असतात ती वाहून नेतात. एवढंच काय, देवळात असलेली बुद्धांची जी मूर्ती असते ती सुद्धा जलमय होऊन जाते, पाण्याखाली ती जाते. आणि सूर्योदय होण्यापूर्वी त्या देवळाचं रूपांतर एका प्रचंड अशा समुद्रात होऊन जातं. आणि सकाळी जेव्हा हाकुजू तिथे येतात आणि बघतात, तेव्हा ओनामी अजूनही ध्यानस्थच बसलेला असतो आणि त्याच्या चेहऱ्यावर असं स्मितहास्य छान झळकत असतं. हाकुजू ओनामीच्या पाठीवर थोपटतात आणि त्याला म्हणतात की आता तुला कोणीही कधीच डिस्टर्ब करणार नाही, कोणीही तुला कधीही त्रास देऊ शकणार नाही. तू लाटा आहेस, तुझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तू वाहून नेशील, तू असं पळवून टाकशील, झाडून टाकशील. आणि त्याच्यानंतर जेव्हा ओनामी स्पर्धा खेळायला रिंगणात उतरतो, तेव्हा तो जिंकतो. आणि त्याच्यानंतर मात्र तो कधीही अयशस्वी झालेला नाही किंवा हरला नाही. आणि जपानमध्ये त्याला पुन्हा कधीही कोणीही हरवू शकलेलं नाही. तर ओनामीने इथे जशी मनाची शक्ती आणि ध्यान यांचा वापर करून स्वतःची जी कमकुवत बाजू होती
त्याला एक म्हणूयात आपण की एक वळण दिलं आणि स्वतःला सामर्थ्यवान जसं त्यांनी बनवलं स्वतःच्या मनाला आणि स्वतःला, तसंच आपणही करू शकतो निश्चितपणे. आणि त्यासाठी जसं ओनामीनी ध्यान केलं तसं आपल्यालाही करणं गरजेचं आहे. आपण ते रोज करतच असतो, तर आपण आतासुद्धा ध्यानाला सुरुवात करूयात आपल्या. सुखासनात बसला असाल तरी चालेल. जर कोणी खुर्चीत किंवा सोफ्यावर बसला असाल तर पायाची अढी करायचे, पाय इंटरलॉक करायचे. हाताची बोटं आपण एकमेकांमध्ये गुंफणार आहोत. जर कोणाकडे पिरामिड कॅप असतील तर त्या आपण आपल्या डोक्यावर घालणार आहोत. चष्मे बाजूला काढून ठेवणार आहोत आणि त्या चष्म्याच्या बाजूलाच आपल्या मनातले सगळे विचार, आपली मतं, आपल्या भूमिका ज्या आपण दिवसभर बजावत असतो, आई वडील, स्त्री पुरुष, मुलगा मुलगी, एम्प्लॉई, बिझनेसमॅन, ते सगळं आपण बाजूला ठेवणार आहोत. हळूहळू ते सगळं आपण मनातून रित करणार आहोत आणि वैश्विक ऊर्जा, ही जी कॉस्मिक एनर्जी आहे, तिला आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी जागा करणार आहोत आपल्या मनात. आपला येणारा जाणारा श्वास आपण बघत आहोत. आपल्या सगळ्यांचे डोळे बंद आहेत. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर आहे.
Thank you.
Thank you.
Thank you.
Thank you.
दोन एक शून्य। सगळ्यांनी आपापले हात आपल्या डोळ्यावर ठेवायचे आणि हातात सामावलेली सगळी ऊर्जा पुन्हा एकदा आपल्या शरीरात घ्यायची। हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही मास्टर्स। ओनामीने ज्याप्रमाणे त्याच्या मनाची ताकद आणि ध्यान यांच्या मदतीने त्याच्या दुबळेपणावर मात केली, तशी आपण सुद्धा निश्चितपणे करू शकतो। ध्यानामध्ये काय ताकद आहे हे आपल्याला ओनामीच्या ह्या गोष्टीमुळे लक्षात येतं, आणि ह्याच्यापेक्षाही विस्मयकारक असे अनुभव आपण निश्चितपणे घेऊ शकतो आपल्या आयुष्यात, आणि ते फक्त आपण ध्यान केल्यामुळे घेऊ शकतो। पण पत्री सरांनी आपल्याला स्वाध्याय करायलाही सांगितलंय, म्हणजे वेगवेगळी पुस्तकं वाचायला सांगितली, आणि आपण जे काही वागतो त्याच्यावर मनन चिंतन हे सुद्धा करणं गरजेचं आहे हे ते नेहमी सांगत असतात। आणि त्याचप्रमाणे पत्री सर आपल्याला सज्जन सांगत्य करायलाही सांगत असतात कायम। तर त्यासाठी आपण आपले PMC जे व्हिडिओज आहेत वेगवेगळे, तर ते बघूयात, लाईक करूयात, ते आपल्या सगळ्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर, ओळखीच्या लोकांबरोबर शेअर करूयात, आणि पिरॅमिड ध्यानाचा आणि शाकाहाराचा प्रचार करूया। आज रात्री पुन्हा एकदा आपण झूम मीटिंगमध्ये रात्रीच्या ध्यानासाठी एकत्र जमणार आहोत, आणि उद्या सकाळी PMC मराठीवर प्रातः ध्यानासाठी परत एकदा एकत्र येऊया। तोपर्यंत तुमचा दिवस खूप आनंदाचा जावो। धन्यवाद।